नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सोने या शब्दाला समान आरथी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल सोने या शब्दाला समान आरथी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल त्या ठिकाणी औषध क्रमांक चार राजीव या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक दुसरा अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे अनेक शब्दाबद्दल आपल्या या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा खालीलपैकी कोण होईल त्या ठिकाणी औषध क्रमांक एक हतभागी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा जास्त जुळणारी मन आपल्या ठिकाणी ओळखायची आहे या ठिकाणी मन आहे खाई त्याला खवखवते आपल्या ठिकाणी जास्त जुळणारी मन ओळखायची आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार चोराच्या मनात चांदणे या ठिकाणी यो गॅस रोईल ग्या प्रश्न क्रमांक चौथा आपल्या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे हेळ होणे म्हणजेच खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल तर ठिकाणी अशा क्रमांक तीन दुर्लक्ष होणे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा सा आहे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे खोगी भरती या ठिकाणी योग्य अर्थ कोणता होईल या ठिकाणी औषध क्रमांक तीन निरुपयोगी लोकांचा भरणा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते या ठिकाणी औषध क्रमांक चार दादाभाई नेहरुज या ठिकाणी योग्य सुरु प्रश्न क्रमांक सातवा गांधीजींनी सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलने सुरू केले होते गांधीजींनी सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलने सुरू केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक आठवा साने गुरुजींचा अमृत पुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता साने गुरुजींचा अमृत पुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक विनोबा भावे या ठिकाणी योग ग्यान शिरोल अशक क्रमांक नऊ बाराशे शहाण्णव मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती बाराशे शहाण्णव मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती त्या ठिकाणी अशुक क्रमांक चार आळंदी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अकरावा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा खालीलपैकी कोणता प्रयोग होतो जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते त्यावेळी खालीलपैकी कोणता प्रयोग होतो Yup. त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य बोरी ठिकाणी अर्थ सांगायचा आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आपल्या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक तेरावा भार्या आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे भार्या समान आरती शब्द सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पत्नी या ठिकाणी योग्य समान आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक चौदावा जगन्नाथ आपल्या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे जगन्नाथ आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य विग्रह ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर वाक्य आहे तू नाशिकला केव्हा जाणार आहेस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य होईल त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक सोळा चरपट पंजरी आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे चरपट पंजरी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे त्या ठिकाणी अश क्रमांक तीन वायफळ बडबड या यो ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सतरा शाळेकडे या शब्दामध्ये कडे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शाळेकडे यामधला कडे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे त्र्या ठिकाणी औषध क्रमांक एक शब्दयोगी अवय या ठिकाणी योग ज्ञान शिर प्रश्न क्रमांक अठरावा उदक आपला समान आरथी शब्द सांगायचा आहे उदक या शब्दाचा समान आरथी शब्द खालीलपैकी कोणता होईल त्र्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अमृत या ठिकाणी योग ज्ञान शिर होईल <प्र्शकर> एकोणीस नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू आढळतो नॅचरल गॅस आणि गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा आढळतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मिथेन वायू या ठिकाणी प्रश्न क्रमांक वीस बलाचं सीजीएस पद्धतीमधलं एकक खालीलपैकी कोणते होईल बलाचे सीजीएस पद्धतीमधले एक खालीलपैकी कोणते होईल या ठिकाणी कुष्ठरोगांच्या जीवाणूंचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता कुष्ठरोगांच्या जीवाणू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक डॉक्टर हंसन या ठिकाणी योग रोईन प्रश्न क्रमांक तीस रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते तर या ठिकाणी औषध क्रमांक चार ब्याण्णव टक्के या ठिकाणी योग्य सिरोल प्रश्न क्रमांक चोवीस उत्कृष्ट कवकनाशक म्हणून खालीलपैकी काय ओळखतात उत्कृष्ट कवकनाशक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात त्या ठिकाणी ऑफ एक उत्कृष्ट कवक्रास बार्डो मिश्रण या ठिकाणी यो मनुष्याने सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग केला होता मनुष्याने सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग हा केला होता त्या ठिकाणी ऑपर क्रमांक चार तांबे धातू या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया दोन उपराष्ट्रपती या ठिकाणी योग योग्यांस राहील प्रश्न क्रमांक विषाणूंचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये करतात विषाणूंचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो त्या ठिकाणी ऑस्ट्रे क्रमांक दोन व्हायरॉलॉजी या ठिकाणी योग्यांस राहील प्रश्न क्रमांक आठ इंद्रधनुष्यामधले सप्तरंग एकत्र आल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पांढरा रंग या ठिकाणी योग्यांशी रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सतरा क्रमांक या ठिकाणी योग्यांसिरोल प्रश्न क्रमांक तीस राज्यामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या भाग महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात त्या ठिकाणी औषध क्रमांक एक पृथ्वीचं परिवलन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणते ऐतिहासिक शहर हे ओलान या नदीच्या काठी वसलेला आहे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक शहर हे ओलान या नदी काठी वसलेला आहे त्या ठिकाणी एक व्हेनिस या ठिकाणी योग रोईन प्रश्न क्रमांक तीस कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनामध्ये भारतीयांना सहभागी करण्यात आले होते खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनामध्ये भारतीयांना सहभागी करण्यात आले होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणीस या ठिकाणी योग्यासी रोईल प्रश्न क्रमांक चित्र महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी खालीलपैकी कोणती समिती होती महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्वीकारण्यासंबंधी खालीलपैकी कोणती ही नेमली होती त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक वसंतराव नाईक समिती या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक पंचायत समिती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात पंचायत समिती सभापती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात राजकीय अशोक क्रमांक तीन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या ठिकाणी योग्या सुरेल प्रश्न क्रमांक छत्तीस तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदसंख्या खालीलपैकी असते तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या योग्य सोय प्रश्न क्रमांक ग्रामसभा हा घटक खालीलपैकी कशापासून बनलेला असतो ग्रामसभा हा घटक खालीलपैकी कशापासून बनलेला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गावामधील अठरा वर्ष सर्व अजंता या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस राष्ट्रीय महामार्गांची देखभाल खालीलपैकी कोणते सरकार करते राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभाल खालीलपैकी कोणते सरकार करते त्या ठिकाणी अक्ष क्रमांक दोन केंद्र सरकार या ठिकाणी योग्य रोईन प्रश्न क्रमांक चाळीस बाळ दररोज शाळेत जातो आपल्या ठिकाणी वाक्याचा अपूर्ण भूतकाळ वाक्य करायचा आहे बाळ दररोज शाळेत जातो आपल्या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं वाक्य करायचं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन बार दररोज शाळेत जात होता या ठिकाणी योग्य अपूर्ण भूतळाचे वाक्य होईल प्रश्न क्रमांक एक्केस एम पी सी बी आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे एम पी सी बी आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या ठिकाणी यो सिरोल प्रश्न क्रमांक बेचाळीस इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी ही संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्रमांक चार नाशिक या ठिकाणी योग्यान्सिरोल प्रश्न क्रमांक त्रेस महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी अक्ष क्रमांक चार सन दोन हजार या ठिकाणी योग्य सिरोईन प्रश्न क्रमांक चौदा भंडारद्रा धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात भंडारदरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी ऑशक्रमांक दोन ऑर्थर सरोवर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी ऑशक्रमांक चार रायगड जिल्हा या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक दार्जिलिंग हे थंडावस ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग हे थंडावस ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन दोन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सत्य साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार साने गुरुजी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अठ धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे त्र्या ठिकाणी औषध क्रमांक चार दादोबा पांडुरंग या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक एकोणपास कुष्ठरोग खालीलपैकी कशापासून होतो कुष्ठरोग खालीलपैकी कशापासून होतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक, एक जीवाणू या ठिकाणी योग्यांस रोईल क्रमांक पण आगा खान पॅलेस हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आगा खान पॅलेस हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग्यांस रोईल सर्वांनी हुडूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एसची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड सर्वांनी टाकून जॉईन करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विजेता दशेरा स्पेशल टॅलेंट हट टेस्ट सिरीज फॉर कंपाईन एक्झाम अतिशय महत्त्वाची ही टेस्ट आहे सर्वांनी या टेस्टमध्ये जॉईन व्हायचा आहे आपला कोणता कोड आहे आर व्ही डी लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे किंवा आहे पंधरा ऑक्टोबरला अतिशय महत्वाची ही टेस्ट सिरीज आहे या ठिकाणी बघू काय आहे राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक बारा ओके केव्हा आहे दहा ऑक्टोबरला आहे अतिशय महत्वाची ही पण टेस्ट सिरीज सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोर्टाकडून सर्वांनी जॉईन करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे फुल लेंथ इंटिग्रेटर प्री आणि मेस बॅच फॉर पी एस आय एस टी एम एक्झामसाठी अतिशय महत्वाची ही बॅच आहे किंवा पासून आहे तेरा ऑक्टोबर पासून अतिशय महत्वाची ही पण बॅच आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोर्टाकून सर्वांनी बॅच मध्ये टक्के ऑफ मिळत जाईल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे रणांगन सेवा एक्झाम अतिशय महत्त्वाची ही पण बॅच सर्वांनी आपला डी लाइव हा कोणता टाकून बॅच मध्ये जॉईन व्हायज तुम्हाला दहा टक्के ऑफ मिळत जाईल किंवा बॅच आहे सहा ऑक्टोबर पासून अतिशय महत्वाची बॅच आहे जे विद्यार्थी राज्यसेवा पी एस आय एस टी आय ए एस ओ डिपार्टमेंटल पी एस आय यांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांनी आपला आरुडे लाईव्ह हा कोटाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता